हेलो डियर स्टूडेंट्स, आई एम पी आर रूप के न्यू चैप्टर दैट इज नोन एज अल्डिहाइड्स एंड कीटोन्स। अल्डिहाइड्स एंड कीटोन्स मध्ये आपल्याला पाहायचं आहे की कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन्स। तत्पूर्वी आपण पाहिलेलं होतं मागील चैप्टर मध्ये कार्बन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन्स, मतलब कार्बन ऑक्सिजन सिंगल बॉन्डेड ची स्टडी आपण मागील चैप्टर मध्ये केलेलं होतं। त्या चैप्टरचं नेम होतं हॅलोजन डेरिवेटिव ऑफ अल्केन्स एंड ऑरेंज। आता पाहायचं आहे आपल्याला अल्डिहाइड्स एंड कीटोन्स। तर अल्डिहाइड्स एंड कीटोन्स मध्ये आपल्याला डबल बॉन्ड कार्बन एंड डबल बॉन्ड ऑक्सिजन ची स्टडी करायची आहे, म्हणून इथं लिहायचं आहे अल्डिहाइड्स एंड कीटोन्स अल्डिहाइड्स एंड कीटोन्स चैप्टर मध्ये आपल्याला डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन एक कंपाउंड ची स्टडी करणे आहे। कशाची? डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन्स। डबल बॉन्ड कार्बन आणि डबल बॉन्ड ऑक्सिजन्स ला ह्या ग्रुपला म्हटलं जातं कार्बोनिल कंपाउंड, म्हणून इथं लिहायचं आहे कार्बोनिल ग्रुप आर कंपाउंड। आपल्याला कशाची स्टडी करायची आहे? डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन कार्बोनिल ग्रुप। आता कार्बोनिल ग्रुप जो असतो तो कार्बोनिल ग्रुप असतो। कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन्स याला म्हटलं जातं कार्बोनिल ग्रुप। आता कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन्स याला म्हटलं जातं कार्बोनिल ग्रुप। नंबर वन आपण इथं प्रोव्हाइडेड करू। नंबर वन काय असेल की याचं आपण कंपाऊंड बनवू शकतो। आता कंपाऊंड कसं बनवायचं? हा झाला कार्बोनिल ग्रुप, तर नंबर वन बनवू शकतो डबल कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन्स, हे झालं कार्बोनिल ग्रुप। कार्बन कंपाउंड इज डायरेक्टली अटॅच टू वन हायड्रोजन ऍटम अँड वन अल्केल ग्रुप। कार्बोनिल कंपाउंड इज डायरेक्टली अटॅच टू वन कार्बन ऍटम अँड वन अल्केल ग्रुप ऑफ कार्बोनिल कंपाउंड, इट इज नोन एज अल्डिहाइड। तेव्हा आपल्याला इथं मिळतो अल्डिहाइड। ठीक। सेकंड कंपाउंड आपण बनवू शकतो कार्बोनिल ग्रुपच्या माध्यमातून कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन। ठीक है। कार्बोनिल ग्रुप इज डायरेक्टली अटैच टू कार्बन कंपाउंड आर टू अल्किल ग्रुप। कार्बोनिल ग्रुपला जर डायरेक्टली टू अल्किल ग्रुप डायरेक्टली अटैचमेंट्स असतील तर याला म्हटलं जातं कीटोन, याला म्हटलं जातं कीटोन्स, म्हणून आपण इथे लिहिलं कीटोन्स। चला टू कंपाउंड पुन्हा याचं आपण डेरिवेटिव बनवू शकतो, तिसरं कंपाउंड बनवू शकतो नंबर थ्री। तिसरं कंपाउंड बनवू शकतो की कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन्स, हे झालं कार्बोनिल ग्रुप, हे झालं कार्बोनिल ग्रुप। तर कार्बोनिल ग्रुपचं तिसरं कंपाउंड बनवू शकतो, कार्बोनिल ग्रुपचं तिसरं कंपाउंड बनवू शकतो आर बॉन्ड ओ बॉन्ड एच। तिसरं कंपाऊंड बनवलं ते कार्बन आणि ऑक्सिजनचं डेव्हा जेव्हा डबल बॉन्ड मध्ये कटआउट बॉन्ड फॉर्मेशन जॉईन्स होतं कार्बोनिल ग्रुपला, एक लेफ्ट हँड साइड मध्ये पुन्हा एक अल्किल ग्रुप अटॅचमेंट केलं, राईट हँड साइड मध्ये ऑक्सिजन अटॅच केलं, तर ऑक्सिजन ऍटम जो असतो कधीही डबल बॉन्डेड मध्ये बॉन्ड फॉर्मेशन जॉईन करतो, म्हणून आपण लावलं ऑक्सिजन बॉन्ड हायड्रोजन। तर इथं किती ऑक्सिजन जॉईन झाले? वन अँड टू, बट वन अल्किल ग्रुप अँड वन कोणतं ग्रुप आहे? हायड्रोजन ग्रुप। तर याला म्हटलं जातं, याचं नेम आहे इथर, म्हणून आपण इथे लिहू शकतो याचं नेम काय झालं? इथर नाही तर याचं नेम झालं इस्टर, म्हणून इथं आपण लिहू शकतो आर सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड ओ एच। ठीक आहे, हा एक कंपाऊंड बनला, याला आपण इथं लिहू इथर, याला आपण इथं लिहिलं इथर। मतलब आरच्या ठिकाणी काय केलं की आरच्या ठिकाणी पुन्हा आर कॅन्सल करून फक्त राईट हँड साइडची आपण एक पर्टिक्युलर काय करीत आहोत, राईट हँड साइडची एक पर्टिक्युलर ऍटम्स जॉईन करीत आहोत, राईट हँड साइडला एक पर्टिक्युलर ऍटम्स जॉईन करीत आहोत, त्याला म्हटलं जातं कंपाऊंड आर एलिमेंट्स। पुन्हा एक सेकंड घेऊ शकतो अशाच पद्धतीचं की सपोज नंबर फोर मध्ये आर अल्किल ग्रुप घेतलं
पुन्हा कार्बोनिल कंपाउंड आपण घेतलं, पुन्हा कार्बोनिल कंपाउंड घेतलं, कार्बोनिल कंपाउंडला आपण एक हॅलोजन्स एलिमेंट्स अटॅचमेंट केलं, बरोबर आहे, आर सी डबल बॉन्ड व बॉन्ड सी एल, तेव्हा याचा नेम तयार होतो ऍसिटिल क्लोराईड किंवा ऍसिड क्लोराईड पण म्हटलं जातं, ऍसिड क्लोराईड, ऍसिड क्लोराईड्स अशा पद्धतीचं आपण काय बनवू शकतो, याचं कंपाऊंड बनवू शकतो. नाउ सेकंड पुन्हा एक कंपाऊंड बनवू शकतो जसंच्या तसं आहे. नंबर फाईव्ह मध्ये पुन्हा एक कंपाऊंड बनवू शकतो, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, हा झाला आपला कार्बोनिल कंपाऊंड, हा कार्बोनिल ग्रुप. अल्किल ग्रुप चेंज नाही केला आपण, अल्किल ग्रुप जसंचं तसं ठेवलं. पुन्हा इथं एक लावू शकतो NH2, झालं. आपण इथं NH2 लावलं तर हे कंपाऊंड बनलं ऍसिड अमाइड्स, कारण अमाइड ग्रुप आपण इथं अटॅचमेंट केलं अल्डिहाइड मध्ये, म्हणून याचं नेम असणार ऍसिड अमाइड, ऍसिड अमाइड. हे झालं नॉमेनक्लेचर, हे झालं नॉमेनक्लेचर. अशा पद्धतीचं आपण त्याचं नॉमेनक्लेचर करू शकतो. पुन्हा कार्बन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन, हे प्रिव्हियस चॅप्टर मध्ये बघितलेलं होतं, तिथं आपण फक्त कार्बन सिंगल बॉन्ड ऑक्सिजनची स्टडी केली होती इन द प्रिव्हियस चॅप्टर्स ऑफ स्टडी. सेकंड मध्ये आपल्याला बघायचं होतं चॅप्टर मध्ये अल्डिहाइड्स अँड किटोन्स. जेव्हा अल्डिहाइड्स अँड किटोनची आपण स्टडी करतो तेव्हा आपल्याला डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनची स्टडी करायची आहे, म्हणून इथं लिहिलं आपण डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन कंपाऊंड. अशा कंपाऊंडला म्हटलं जातं काय म्हटलं जातं, कार्बोनिल ग्रुप. अशा कंपाऊंडला म्हटलं जातं कार्बोनिल ग्रुप. तर कार्बोनिल ग्रुपचा फॉर्म्युला आहे कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. कार्बोनिल ग्रुपचा फॉर्म्युला लिहिला आपण कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. पहिलं ग्रुप बनवलं कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनचं की कार्बोनिल ग्रुप आहे म्हणून आपण इथे लिहिलं कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, ठीक आहे. तर कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन कार्बोनिल कार्बन्सला वन अल्किल ग्रुप डायरेक्टली अटॅचमेंट होत असेल आणि वन हायड्रोजन ऍटम डायरेक्टली अटॅचमेंट होत असेल कार्बोनिल कंपाऊंडला, तर त्याला अल्डिहाइड म्हटलं जातं. सेकंड मध्ये पुन्हा लिहिलं की कार्बोनिल ग्रुप मध्ये जर टू अल्किल ग्रुप कार्बन कंपाऊंडला डायरेक्टली अटॅचमेंट होत असतील तर त्याला म्हटलं जातं किटोन्स. कार्बोनिल ग्रुप मध्ये टू अल्किल ग्रुप जर डायरेक्टली अटॅचमेंट होत असतील तर त्याला म्हटलं जातं किटोन. आणि चौथं लिहिलं होतं की नंबर थ्री मध्ये लिहिलेलं होतं की कार्बोनिल ग्रुपला डायरेक्टली वन अल्किल ग्रुप वन ऑक्सिजन ग्रुप आणि वन हायड्रोजन ऍटम जर डायरेक्टली अटॅचमेंट होत असेल तर त्याला म्हटलं जातं वन अल्किल ग्रुप. वन अल्किल ग्रुप टू ऑक्सिजन ग्रुप अँड ऑलरेडी वन अल्किल ग्रुप लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला वन अल्किल ग्रुप टू ऑक्सिजन ग्रुप जर डायरेक्टली अटॅचमेंट करत आहोत तर त्याला म्हटलं जातं इथर. त्याला म्हटलं जातं इथर. तर इथरचं जनरल फॉर्म्युला आहे RCOOR, याला म्हटलं जातं इथर. हा झाला इथरचं जनरल फॉर्म्युला RCOOR. अशा पद्धतीचं आपण काय बनवू शकतो कंपाऊंड त्याचं बनवू शकतो. सेकंड मध्ये पुन्हा एक बनवलेला आहे की याला म्हटलं जातं NH2 ग्रुप. NH2 ग्रुप मतलब सेकंड मध्ये नंबर फोर मध्ये अल्किल ग्रुप आपण जसंचं तसं ठेवलं, ठीक आहे. अल्किल ग्रुपला कार्बोनिल कंपाऊंड जॉईन केलं कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. पुन्हा कार्बन्सला डायरेक्टली Cl अटॅच केलं तर याला म्हटलं जातं ऍसिड क्लोराईड. याला म्हटलं जातं ऍसिड क्लोराईड, म्हणून इथं लिहायचं आहे ऍसिड क्लोराईड.
क्लोराइड, ठीक है, एक फॉर्मूला फक्त एक मी कंपाउंड किंवा एक एलिमेंट चेंज करीत आहे. नंबर फाइव मध्ये कार्बोनिल कंपाउंड, कार्बन डबल बॉन्ड, ऑक्सिजन, वन अल्किल ग्रुप, वन ऑक्सिजन ग्रुप. ऑक्सिजन सिंगल बॉन्डेड कधी बनवत नाही आहे. ऑक्सिजन जो असतो डबल बॉन्ड बनवित असतो, म्हणून आपण इथं एक हायड्रोजन बॉन्ड अटॅचमेंट केलेला आहे. तर हा जो फॉर्म्युला बनलेला आहे आर सी ओ ओ एच, याला म्हटलं जातं कार्बोक्झिलिक, याला म्हटलं जातं कार्बोक्झिलिक ऍसिड. म्हणून इथं लिहू शकतो हा जो फॉर्म्युला झालेला आहे आर सी डबल ओ एच कार्बोक्झिलिक ऍसिड, म्हणून सेकंड लीन इथे येणार कार्बोक्झिलिक ऍसिड. हा जो फॉर्म्युला तयार झालेला आहे हा एक कार्बोक्झिलिक ऍसिडचा फॉर्म्युला नंबर फाइव, ठीक आहे. हे नॉमेनक्लेचर तुम्हाला येतीलच येतील, कार्बोक्झिलिक ऍसिड. नंबर सेकंड लास्ट वाला एक अजून पुन्हा होतं, नंबर सिक्स, याला म्हटलं जातं आर बॉन्ड सी डबल बॉन्ड ओ, याला डायरेक्टली आपण एन एच टू ग्रुप अटॅचमेंट करीत आहोत. डायरेक्टली कोणतं ग्रुप अटॅचमेंट करीत आहोत? एन एच टू. तर याचं नॉमेनक्लेचर आहे ऍसिड अमाइड, ऍसिड अमाइड, ऍसिड अमाइड. रिजन्स काय? तर आपण अमिनो ग्रुप इथं जॉईन केलेला आहे, कार्बोनिल ग्रुपला, कार्बोनिल ग्रुपला वन अल्किल ग्रुप अँड वन अमाइड ग्रुप, मतलब एन एच टू ग्रुप जर जॉईन केलं तर ते फॉर्म्युला बनत असतो ऍसिड अमाइडच. त्याच्यानंतर त्याचं कॉमन नेम्स बघू आपण. कॉमन नेम, कॉमन नेम काय आहे? तर कॉमन नेम फारच इझी आहे. काय आहे? आपल्याकडे अल्डिहाइड आहे, अल्डिहाइडचा जनरल फॉर्म्युला आहे आर सी एच ओ, म्हणून आपण लिहिलं बॉन्ड सी एच ओ, हा झाला जनरल फॉर्म्युला. म्हणून इथे लिहायचा जनरल फॉर्म्युला, जनरल फॉर्म्युला. चला फॉर्म्युला पण लिहून टाकू, जनरल फॉर्म्युला. आता जनरल फॉर्म्युल्यामध्ये इथं एक बॉन्ड आहे, तर बॉन्डच्या ठिकाणी आपण एच लावलं, एच सी एच ओ, ठीक आहे. हा झाला वन कार्बन सॅटम, वन कार्बन सॅटमला वन हायड्रोजन सॅटम डायरेक्टली अटॅचमेंट आहे. याचं नेम आहे, याचं नेम कॉमन नेम आहे फॉर्मल्डिहाइड. काय लावलं आपण? फक्त फॉर्म लावलं, फक्त काय लावलं? फॉर्म, एफ ओ आर एम, फॉर्म. आणि इथं अटॅचमेंट केलं अल्डिहाइड, याचं नेम झालं फॉर्मल्डिहाइड. सेकंड पुन्हा सी एच ओ घ्यायचं आहे, इथं घेतला आपला मेन ग्रुप सी एच ओ, आणि याच्या ठिकाणी आपण पुटअप केलं सी एच थ्री, ठीक आहे. तर मेन कार्बन वन झालं, वन आणि टू, किती कार्बन झालं? टू. आता टू कार्बन्सला आपण काय म्हणतो? मिथेन, इथेन. टू कार्बन्सला काय म्हणतो? मिथेन आणि इथेन. तर याचं नेम काय होणार? कॉमन नेम, कॉमन नेम काय? ऍसिटाल्डिहाइड, ऍसिटाल्डिहाइड, ठीक आहे. हे झालं कॉमन नेम, ठीक आहे. तर याचं आयुपीएसी नेम काय होणार? हे इथं वन कार्बन्स आहे, वनला आपण मिथेन म्हणतो, म्हणून याचं लास्टमध्ये आपल्याला फक्त ए एल लावायचं असतो. काय लावायचं असतो? ए एल. अल्डिहाइडमध्ये लास्टमध्ये काय लावायला असतो? ए एल. म्हणून याचं नेम असणार मिथॅनल, मिथॅनल. आणि याचं नेम असणार किती कार्बन्स आहे इथं? वन आणि टू. तर टू कार्बन्सला आपण म्हणतो इथॅनल, इथॅनल झालं. जशी जशी तो जसं जसं कार्बन चेन्स वाढत जाईल त्या पद्धतीनं आपलं काय होणार? आयुपीएसी नेम पण इन्क्रीमेंट्स होत जाईल किंवा इन्क्रीजेस होत जाईल. नऊ सेकंडमध्ये पुन्हा घेतलं आपल्याकडे सी एच ओ ग्रुप आहे, पुन्हा आपण लावलं इथं सी एच थ्री सी एच टू, राईट. आता कार्बन चेन्स किती आहे? वन टू थ्री, राईट, वन टू थ्री. तर याला काय म्हणायचं? प्रोपॅनॉल्डिहाइड, प्रोपॅनॉल, प्रोपॅनॉल्डिहाइड, प्रोपॅनॉल. म्हणून इथं येणार नेम प्रोपॅनॉल्डिहाइड्स, प्रोपॅनॉल्डिहाइड्स. याचं नेम असणार प्रोपॅनॉल, प्रोपॅनॉल. अशा पद्धतीचं आपण आयुपीएसी नेम काय करू शकतो? त्याचं डेव्हलपमेंट करू शकतो. हे झालं ऍसिटाल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर, ऍसिटाल्डिहाइडचं नॉमेनक्लेचर.